आपण जे बघतोय ते मल्टिपल अलील्स. मल्टिपल अलील्स समजून घ्यायचं जर असेल तर तुम्हाला अलील ह्या शब्दाचा अर्थ माहित पाहिजे. जीन्सलाच अलील म्हटलं जातं, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हटलं तर ज्या वेळेला एखादं कॅरेक्टर दोन जीन्सने कंट्रोल केलं जातं तर त्या दोन्ही जीन्सला काय म्हटलं जातं? अलील. ओके, मल्टिपल अलील आणि अलीलमध्ये काय फरक आहे बघूया. आपण बघूया की कॅपिटल टी आणि कॅपिटल टी हे दोन्ही जीन्स आहेत. दीज टू जीन्स विच कंट्रोल्स द टॉल कॅरेक्टर ऑफ द प्लांट किंवा टॉलनेस, किंवा कॅपिटल टी स्मॉल टी किंवा स्मॉल टी स्मॉल टी, हे दोन्ही जीन्स आहेत, हे दोन्ही जीन्स आहेत, हे दोन्ही जीन्स आहेत. दुसऱ्या बाजूला आपण दुसरं कॅरेक्टर घेऊया, आर म्हणजे राऊंड शेप. राऊंड शेप ऑफ द सीड इज डॉमिनंट ओवर रिंकल्ड शेप. तर कॅपिटल आर कॅपिटल आर, कॅपिटल आर स्मॉल आर आणि स्मॉल आर स्मॉल आर. तर याच्यामध्ये काय काय आहे बघा. ओके, तर इथं तुम्हाला दिस इज जीन, दिस इज जीन, दिस इज जीन, दिस इज जीन, ऑल दीज आर कॉल्ड एज जीन्स. ह्या सगळ्याला जीन्स म्हणायचं. ओके, आता हे जे काही जीन्स आहेत हे सगळे जीन्स आहेत, परंतु अलील कुणाला म्हणायचं? कोणतेही दोन जीन्स ज्या वेळेला एखादं कॅरेक्टर कंट्रोल करतात त्यावेळेला त्या दोन्ही जीन्सला काय म्हटलं जातं? अलील म्हटलं जातं. म्हणजे काय? हे दोन्ही अलील्स आहेत, किंवा हे दोन्ही अलील्स आहेत, किंवा हे दोन्ही अलील्स आहेत. ओके, म्हणजे दिस इज अलील, हे पण अलील, हे पण अलील. कुठलाही म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी घ्या, स्मॉल टी स्मॉल टी घ्या, किंवा कॅपिटल टी कॅपिटल टी घ्या, किंवा दुसऱ्या बाजूला कॅपिटल आर कॅपिटल आर हे दोन्ही अलील आहेत, कॅपिटल आर स्मॉल आर दोन्ही अलील आहेत, स्मॉल आर हे दोन्ही अलील आहेत. ह्याला अलील का म्हणायचं? कारण हे दोन्ही जीन्स एकच कॅरेक्टर कंट्रोल करतात. म्हणजे कोणतं? स्मॉल आर कंट्रोल्स रिंकल्ड शेप, कॅपिटल आर स्मॉल आर कंट्रोल्स, किंवा इथं शेप ऑफ द शीट कंट्रोल करतात ना, राऊंड शेप असेल किंवा रिंकल्ड शेप असेल. म्हणजेच काय? कॅपिटल आर आणि स्मॉल आर हे दोन्ही काय आहेत? अलील्स आहेत. किंवा कॅपिटल आर आलेलं आहे, किंवा स्मॉल आर आलेलं आहे, किंवा कॅपिटल टी आलेलं आहे, कॅपिटल टी स्मॉल टी आलेलं आहे, हे दोन्ही आलेलं आहे. सो अलील्स आर ऑलवेज प्रेझेंट इन द पेअर. एक असेल तर त्याला जीन म्हणायचं आणि दोन असेल तर त्याला अलील म्हणायचं. आता हे पण आलेलं आहे, हे पण आलेलं आहे, हे पण आलेलं आहे, म्हणून हे दोन्ही आलेले आहेत का? म्हणजे काय थोडक्यात? आता मला सांगा, कॅपिटल टी आणि कॅपिटल आर हे दोन्ही आलेले आहेत का? नो, दीज आर ओनली जीन्स, दीज आर नॉट अलील्स. बिकॉज अलील कुठला म्हणतो आपण? असे कोणतेही दोन जीन्स की जे एक कॅरेक्टर कंट्रोल करतात, एकच कॅरेक्टर, तर त्याला आपण अलील म्हणतो. इतर टीज कंट्रोल्स हाईट अँड आर कंट्रोल्स शेप, हे दोन वेगवेगळे कॅरेक्टर झाले, म्हणून ह्या दोन्हीला अलील म्हणायचं नाही, याला म्हणायचं फक्त जीन्स. ओके, म्हणून अलील कुणाला म्हणतो आपण? असे कोणतेही दोन जीन्स की जे एकच कॅरेक्टर कंट्रोल करतात त्याला म्हणतो आपण अलील. मग कॅपिटल 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 टी कॅपिटल टी टॉल कॅरेक्टर, हाईट हे कॅरेक्टर झालं, कॅपिटल टी स्मॉल टी हाईट, स्मॉल टी हाईट, कॅपिटल आर शेप, कॅपिटल आर स्मॉल आर शेप, स्मॉल आर शेप. परंतु याच्यातला एक आणि याच्यातला एक जीन जर घेतला तर त्या दोन्हीला आपण जीन्स म्हणतो, त्याला आपण अलील म्हणत नाही. हा फरक झाला. आता दुसरं आपण असं बघूया की इथं टॉपिकचं जे नाव आहे त्याला आपण मल्टिपल अलील म्हणतो. आता मल्टिपल अलील कशाला म्हणायचं? सो अलील इज अ पेअर ऑफ जीन विच कंट्रोल्स द सेम कॅरेक्टर. आणि मल्टिपल अलील कशाला म्हणायचं? ज्या वेळेला दोन पेक्षा जास्त जीन, मग ते तीन असतील, चार असतील, पाच असतील किंवा सहा असतील, ज्या वेळेला दोन पेक्षा जास्त म्हणजे तीन पासून ते किती पण, ज्या वेळेला अनेक जीन एकच कॅरेक्टर कंट्रोल करतात ना, त्यावेळेला त्या ग्रुपला म्हटलं जातं अलील. अलील्स म्हणजे दोन पेक्षा जास्त जीन्स की जे तीन असतील, चार असतील, पाच असतील, सहा असतील, असे अनेक जीन ज्यावेळेला एकच कॅरेक्टर कंट्रोल करतात त्यावेळेला त्याला आपण म्हणतो मल्टिपल अलील. मल्टिपलचा अर्थच होतो अनेक. ओके, सो मल्टिपल अलील्स म्हणजे काय? वेन एनी कॅरेक्टर इज कंट्रोल्ड बाय इन मोर दॅन टू जीन्स, दोन पेक्षा जास्त जीनने ज्यावेळेला एखादा कॅरेक्टर कंट्रोल केलं जाईल त्यावेळेला त्याला आपण म्हणतो अलील्स. म्हणजे काय एक्झॅक्टली? आता याच्यामध्ये तुम्हाला दिसेल आय कलर इज अ कॅरेक्टर, परंतु डोळ्यामध्ये इथं नऊ प्रकारचे डोळ्याचे कलर दिसतात. म्हणजे आय कलर इज अ सिंगल कॅरेक्टर विच इज कंट्रोल्ड बाय नाईन डिफरंट जीन्स.
किंवा इथे तुम्हाला सीड दिसेल, त्या मक्याच्या कणसामध्ये किती प्रकारचे सीड कलर हे कॅरेक्टर झालं, परंतु तिथं एक डॉमिनंट आणि एक रेसिसिव्ह पाहिजे लक्षात, परंतु इथे किती प्रकारचे कलर दिसतात मक्याचे. त्यामुळं वॅन किंवा ज्यावेळेला एखाद्या कॅरेक्टरमध्ये अनेक व्हरायटी दिसते त्यावेळेला ती व्हरायटी जी कंट्रोल केली जाते ना, दॅट इज कंट्रोल बाय मल्टिपल अलेल्स. किंवा याच्यामध्ये तुम्हाला दिसेल या मांजराचं कोट कलर हे कॅरेक्टर आहे, परंतु त्याच्यामध्ये तांबडा कलर पण आहे, काळा कलर पण आहे आणि पांढरा कलर पण आहे. म्हणजे इथं तीन जीन्स आहेत, ज्यावेळेला याला म्हणतो आपण मल्टिपल अलेल्स. सो हाऊ वी कॅन डिफाईन मल्टिपल अलेल्स, द जीन विच ऑकर्स इन मोर दॅन टू फॉर्म. ज्या वेळेला कोणताही जीन दोन पेक्षा जास्त जीन कंट्रोल, मोर दॅन, दिस वर्ड इज इम्पॉर्टंट, मोर दॅन टू. म्हणजे जनरली तुम्हाला माहिती आहे की कोणते कॅरेक्टर दोन जीन्सनी कंट्रोल केलं जातं, परंतु ज्या वेळेला एखादं कॅरेक्टर दोन पेक्षा जास्त जीननी, म्हणजे तीन जीन, चार जीन, पाच जीन, सहा जीन, दहा जीन, अनेक जीन ज्या वेळेला एकच कॅरेक्टर कंट्रोल करतात ना, त्यावेळेला त्याला म्हटलं जातं मल्टिपल अलेल्स. म्हणून त्याची डेफिनेशन काय ते, द जीन्स विच ऑकर्स इन मोर दॅन टू फॉर्म, दोन पेक्षा जास्त नंबर, कंट्रोल्स द सेम कॅरेक्टर, एकच कॅरेक्टर कंट्रोल करतात अँड ऑक्युपाय द सेम लोकस ऑन द होमोलोगस क्रोमोसोम. आणि ज्या वेळेला ते होमोलोगस क्रोमोसोम वरती त्यांचा लोकेशन एकच असतं, त्याला म्हणतो आपण होमो ऑक्युपाय द सेम लोकस ऑन द होमोलोगस क्रोमोसोम. आता होमोलोगस क्रोमोसोम म्हणजे कशाला म्हणायचं, आता तुमच्या लक्षात येईल की हा एक होमोलोगस क्रोमोसोम आहे, हा एक होमोलोगस क्रोमोसोम आहे. याच्यामध्ये तुम्हाला समजा 100 जीन असतील, याच्यावरती 100 जीन आहे, ओके. आता याच्यावरती समजा 17, 47 आणि 97, ओके, 17, 47, 97 ही जीनचा नंबर आहे. आता समजा इथं 17 नंबरला स्मॉल जी, ओके, हे होमोलोगस आहे. किंवा इथं 47 नंबरला कॅपिटल पी स्मॉल पी, किंवा इथं तुम्हाला 97 नंबरला कॅपिटल टी, असं काहीतरी असेल ना, तर ह्याला म्हणायचं होमोलोगस. दे ऑक्युपाय द होम सेम लोकेशन ऑन द होमोलोगस क्रोमोसोम. सुद्धा एका वेळेला त्या क्रोमोसोमवरती किंवा त्या व्यक्तीमध्ये त्या प्राण्यामध्ये फक्त दोन जीन दिसतं. बिकॉज अकॉर्डिंग टू द मेंडेल एव्हरी कॅरेक्टर इज कंट्रोल्ड बाय अ पेअर ऑफ जीन, परंतु पॉप्युलेशनमध्ये मात्र तुम्हाला एखाद्या कॅरेक्टरचे अनेक फॉर्म दिसतील, त्यावेळेला त्याला आपण म्हणतो दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ मल्टिपल अलेल्स, ओके. सो हियर इथं तुम्हाला डेफिनेशन कशी समजून घेता येईल, द जीन्स विच ऑकर्स इन मोर दॅन टू फॉर्म म्हणजे काय, कॅपिटल आर, नंतर कॅपिटल आर वन, आर टू, आर थ्री, आर फोर, आर फाईव्ह, आर सिक्स, आर सेवन. आता हे एकच कॅरेक्टर आहे, परंतु त्याच्यामध्ये व्हरायटी किती, आरचा कलर वेगळा, आरचा कलर कॅरेक्टर वेगळा, आरचा कलर वेगळा, आर वनचा कलर वेगळा, आर टूचा वेगळा, आर थ्रीचा वेगळा. इथं कलर इज द कॅरेक्टर, परंतु त्याच्यामध्ये जीन्स किती आहेत, एकूण 7. म्हणून दिस इज अन एक्झाम्पल ऑफ मल्टिपल अलेल्स. सो व्हॉट इज मल्टिपल अलेल्स, द जीन्स विच ऑकर्स इन मोर दॅन टू फॉर्म, दोन पेक्षा जास्त. आणि कधीही एका व्यक्तीमध्ये मल्टिपल जरी असले तरी एका ऑर्गॅनिझममध्ये एका वेळेला दोनच जीन असतात, अनेक जीन असतात जे दोन पेक्षा जास्त ते पॉप्युलेशनमध्ये असतात, त्या कॅरेक्टरची व्हरायटी, ओके. तर द जीन्स विच ऑकर्स इन मोर दॅन टू फॉर्म कंट्रोल्स द सेम कॅरेक्टर अँड ऑक्युपाय द सेम लोकस ऑन द होमोलोगस क्रोमोसोम, दॅट इज कॉल्ड एज अ मल्टिपल अलेल्स, ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल इथं डोळ्यामध्ये अनेक कलर दिसतात, इथं मक्याच्या कणसामध्ये किती कलरची मका दिसते, इथं मक्याचा कलर एक कॅरेक्टर आहे, परंतु व्हरायटी किती आहे, त्यामुळे याच्या प्रत्येकाचं जीन मात्र वेगळं आहे. इथं तुम्हाला दिसेल, ओके. आता आपण जे बघतो ते कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मल्टिपल अलेल्स किंवा मल्टिपल अलेल्सचे फीचर्स कोणते. इन एन ऑर्गॅनिझम ओनली टू अलेल्स आर प्रेझेंट फ्रॉम द सेट ऑफ द मल्टिपल अलेल्स. मल्टिपल अलील ही संकल्पना जी आहे किंवा मल्टिपल अलील्स किंवा अनेक जीन ज्या वेळेला एकच कॅरेक्टर कंट्रोल करतात ना, हे अनेक जीन असतात पॉप्युलेशनमध्ये किंवा लोकसंख्येमध्ये, परंतु एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये एका वेळेला त्याचे अनेकपैकी कोणतेही दोनच असतात, ओके. कोणत्याही ऑर्गॅनिझममध्ये फक्त दोनच अलील तुम्हाला दिसणार आहे, बाकीचे तुम्हाला त्या पॉप्युलेशनला दिसतील, ओके. द डॉमिनंट अलील इज इन अ सेट ऑफ मल्टिपल अलील्स इज कॉल्ड एज अ वाइल्ड टाइप अलील अँड इज डॉमिनंट ओव्हर द म्युटंट फॉर्म्स. किंवा एक कॅरेक्टर त्या एका कॅरेक्टरचे 7 फॉर्म आहे,
ओके तर त्याच्यामध्ये आपल्याला काय म्हणता येईल जे कॅरेक्टर जे सात जीन आहे ना त्या सात जीन पैकी एक महत्वाचा जो जीन जो पहिला असतो वाईल्ड जीन असतो ना त्याला डॉमिनेंट म्हणायचं आणि हा जो डॉमिनेंट जीन आहे तो बाकीच्या सगळ्यावरती डॉमिनेंट असतो आणि जो काही पहिला जो जीन आहे एक नंबरचा त्याला वाईल्ड जीन असं म्हटलं जातं ओके आणि तो बाकीच्या वरती म्युटंट फॉर्म वरती हा डॉमिनेंट असतो ओके मल्टिपल एलील्स ऑक्युपाय द सेम लोकस ऑन द होमोलॉगस क्रोमोसोम कधीही एका वेळेला पॉप्युलेशनमध्ये एका ऑर्गॅनिझममध्ये दोन जीन्स असतात त्या अनेक ग्रुपपैकी आणि ते जे दोन्ही जीन्स असतात ना ते एकाच लोकेशनला असतात दोन्ही होमोलॉगस क्रोमोसोमवर मग असे आपण ते पाहिले मल्टिपल एलील्स मे शो डॉमिनन्स कोडॉमिनन्स अँड पार्शल डॉमिनन्स अमंग देमसेल्स जे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की कोडॉमिनन्स इनकम्प्लीट डॉमिनन्स पार्शल डॉमिनन्स हे मल्टिपल एलील्स मध्ये सुद्धा येऊ शकतं क्रॉसिंग ओव्हर इज नॉट पॉसिबल इन मल्टिपल एलील्स त्यांचं लोकेशन एक असल्यामुळं होमोलॉगस क्रोमोसोमवरचं त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर शक्य होणार नाही क्रॉसिंग ओव्हर मग काय हे नेमकं आपण पुढच्या टॉपिकमध्ये बघणार ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन दे अंडरगो सेपरेशन आणि जसं मेंडलमध्ये बाकीच्या जीन्स सारखं आहे बाकीचे जीन्स गॅमेट फॉर्मेशनमध्ये सेपरेट होतात तसंच हे जीन्स सुद्धा सेपरेट होतात ओके तर आपल्याला याच्यामध्ये बघायचे दोन एक्झाम्पल दोन तीन एक्झाम्पल आहे इनहेरिटन्स ऑफ आय कलर इन ड्रॉसोफिला ड्रॉसोफिलामध्ये 11 आय कलर्स ओके ड्रॉसोफिलाच्या डोळ्यामध्ये 11 प्रकारचे आय कलर आहे म्हणजे देअर इज अ किती जीन्स झाले 11 जीन्स ओके तिथं 11 जीन्स झाले तसं इनहेरिटन्स ऑफ कोट कलर इन रॅबिट रॅबिटमध्ये 4 प्रकारचे कोट कलर दिसतात इनहेरिटन्स ऑफ ब्लड ग्रुप्स इन ह्युमन बीइंग त्याच्यामध्ये आपल्याला 4 प्रकारचे ब्लड ग्रुप दिसतात म्हणजे इथं आय कलर हे कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये 11 जीन आहेत इथं इनहेरिटन्स ऑफ कोट कलर रॅबिटमध्ये सशाचा जो काही स्किन कलर त्याच्यामध्ये 4 जीन्स आहेत 4 व्हरायटी आहेत इनहेरिटन्स ऑफ ब्लड ग्रुप्स ब्लड ग्रुप ह्युमन बीइंगमध्ये ब्लड ग्रुप हे कॅरेक्टर आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 4 प्रकारची व्हरायटी दिसते ते आपण बघूयात की नेमकं काय ओके तर पहिल्यांदा आपण बघतो इनहेरिटन्स ऑफ कोट कलर इन रॅबिट रॅबिटमध्ये किंवा हे असं परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की डिस्क्राइब मल्टिपल एलील्स विथ रेफरन्स टू कोट कलर इन रॅबिट किंवा डिस्क्राइब मल्टिपल एलील्स विथ रेफरन्स टू एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम ओके आता आपण बघतो इनहेरिटन्स ऑफ कोट कलर इन रॅबिट रॅबिटमध्ये कोट कलर हे सिंगल कॅरेक्टर आहे आणि हे कोट म्हणजे स्किन आणि स्किनचा जो काही कलर आहे किंवा स्किनच्या वरती जे केस आहेत सशामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला 4 प्रकार दिसतात तर स्किन कलर हा एक कॅरेक्टर झाला त्याच्यामध्ये व्हरायटी किती आहे 4 मग आपल्याला माहिती आहे की कोणत्याही कॅरेक्टरमध्ये 2 पेक्षा जास्त व्हरायटी असली की ते एक एक्झाम्पल कशाचं होतं मल्टिपल एलील्स आणि ह्या 4 कोटसाठी वेगवेगळे जीन्स आहेत ओके ते आपण बघूया इनहेरिटन्स ऑफ कोट कलर इन रॅबिट इज अंडर द कंट्रोल ऑफ मल्टिपल एलील्स देर आर 4 डिफरंट पॅटर्न्स ऑफ कोट कलर इन अँड दीज आर तर रॅबिटमध्ये 4 प्रकारचे कोट कलर दिसतात तर त्याच्यामध्ये हा पहिला जो आहे तो अगौटी त्यालाच वाईल्ड किंवा त्यालाच फुल कलर म्हटलं जातं दुसरा जो आहे तो चिंचिला हा चिंचिला जो तो वेगळा पॅटर्न आहे तिसरा जो आहे तो हिमालयन पॅटर्न आणि चौथा जो आहे तो पांढरा किंवा अल्बिनो पॅटर्न तर असे एकूण 1, 2, 3 आणि 4 हे 4 पॅटर्न आहेत तर आपण बघूया की नेमके हे 4 पॅटर्न कसे आहेत ओके हा पहिला जो आहे तो अगौटी पॅटर्न ओके इन अगौटी पॅटर्न हेअर शोज 3 बँड्स and they are basal band of grey color, middle of yellow color and distal black or brown color. या रॅबिट मध्ये तुम्हाला दिसेल की याचा जो काही केस आहे समजा याचा एक केस उकडून काढला आणि हा समजा त्याचा केस आहे तर हा जो काही केस आहे या केसामध्ये 3 पट्टे आहेत पहिला पट्टा दुसरा पट्टा आणि खालचा हा मूळ मुळातला पट्टा ओके तर इथं काय काय 3 बँड्स दे आर बेसल बँड ऑफ ग्रे हा ग्रे कलरचा बँड आहे हा मधला जो काही तो येलो कलरचा बँड आहे आणि हा जो काही टर्मिन आहे त्याला आपण म्हणतो ब्लॅक किंवा ब्राऊन कलर ओके तर प्रत्येक केस जो आहे त्या प्रत्येक केसामध्ये तुम्हाला केसाचा मुळाकडचा भाग हा ग्रे कलरचा मधला भाग हा पिवळ्या कलरचा आणि टर्मिनल पोर्शन हा ब्लॅक कलरचा दिसतो त्यामुळे लांबून ज्या वेळेला हा कलर बघ दिसतो आपण त्यालाच आपण म्हणतो जंगली कलर किंवा वाईल्ड कलर ओके ह्या कलर जो दिसतो त्याला आपण काय म्हणतो अगौटी कलर तर अगौटी कलर हा जो काय अगौटी कलर आहे त्याच्यासाठी जो जीन आहे ना दॅट जीन इज डिनोटेड ॲज कॅपिटल सी ओके सो कॅपिटल सी जीन कंट्रोल्स अगौटी पॅटर्न आणि कॅपिटल सी असला की काय होणार आहे ग्रे बेसल मिडल येलो आणि ब्लॅक टर्मिनल
त्यामुळे लांबून जो कलर दिसतो सशाचा किंवा कुठल्याही प्राण्याचा जो जंगली कलर आहे त्यालाच आपण म्हणतो आगोटी पॅलर. ओके, आता आगोटी हा झाला, दॅट इज कंट्रोल्ड बाय कॅपिटल सी. दुसरा जो आहे तो चिंचिला पॅटर्न. आता चिंचिला पॅटर्न मध्ये कसं आहे, इन दिस पॅटर्न द येलो बँड प्रेझेंट इन द आगोटी इज ॲब्सेंट. आता मगाचा आणि हा ससा तुम्हाला सारखा दिसेल, परंतु मगाच्या आणि याच्यामध्ये फरक काय, इथं जो काही केस आहे ना त्या केसामध्ये आता दोनच बँड आहेत, क्लिअर आहे, त्याच्यामध्ये दोन भाग आहेत, मधला येलो जो आगोटीमध्ये होता तो ॲब्सेंट आहे इथं. त्यामुळे इथं कसं झालं, तुम्हाला इथं या रॅबिटमध्ये किंवा चिंचिला जो काही कोट कलर आहे, चिंचिला कोट कलरमध्ये तुम्हाला दिसेल बेसल जो आहे तो बेसल आहे ग्रे कलर, आणि जो वरचा जो काही टॉपचा जो आहे तो आहे ब्लॅक कलर. ओके, दोनच कलर मधला येलो ॲब्सेंट आहे, आणि हा जो काही कलर आहे हा कलर ज्याला म्हणतो आपण चिंचिला, आणि चिंचिला इज ड्युटेड बाय मगाचा जो होता आगोटी जो होता कॅपिटल सी. आता चिंचिला कॅपिटल सी सी एच, सी एच स्टँड फॉर चिंचिला. ओके, तर कॅपिटल सी आणि सी सी एच, कॅपिटल सी हा आगोटीसाठी कंट्रोल करतो आणि कॅपिटल सी सी एच, सी एच हे त्याच्या डोक्यावरती लिहायचं, तर तो कंट्रोल करतो कोणता पॅटर्न, दॅट कंट्रोल्स द चिंचिला पॅटर्न. तर तिसरा पॅटर्न आपण बघूया, तिसरा पॅटर्न हिमालय. हिमालयन पॅटर्न मध्ये तुमच्या लक्षात येईल की इथं आगोटी कॅपिटल सी, नंतर चिंचिला कॅपिटल सी सी एच, आता हा तिसरा जीन कॅपिटल सी एच, हा हिमालयचा एच इथं घेतला. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला कसं दिसेल, हिमालय मध्ये तुमच्या लक्षात येईल इन दिस पॅटर्न द कोट कलर इज व्हाइट एक्सेप्ट द एक्स्ट्रीमिटीज, म्हणजे याचे पाय नाक आणि कान आणि शेपटी, शेपटी चारी पाय कान आणि नाक एवढंच फक्त काळ आहे, बाकीचा ससा हा पांढरा शुभ्र आहे, आणि हा जो पॅटर्न आहे याला हिमालयन पॅटर्न म्हणतात. ओके, तर याच्यामध्ये जो ससा आहे तो शेपटी कान पाय आणि नाक एवढंच काळ आहे, बाकीचा ससा हा पांढरा शुभ्र आहे. ओके, तर हा जो पॅटर्न आहे दॅट पॅटर्न इज कॉल्ड एज हिमालयन, आणि हा जो काही हिमालयन आहे दॅट इज कंट्रोल्ड बाय जीन सी एच. ओके, हे झाले एकूण तीन जीन. आता दोनपेक्षा जास्त झाले तीन जीन म्हणून हा मल्टिपल अलीलचा एक्झाम्पल. ओके, आता आपण बघूया पुढचा पॅटर्न. हा चौथा पॅटर्न जो आहे तो अल्बिनो पॅटर्न. तर अल्बिनो पॅटर्न मध्ये तुमच्या लक्षात येईल की अल्बिनो पॅटर्न जो आहे, या अल्बिनो पॅटर्न मध्ये काय काय जीन्स कोणते होते, पहिले चार कुठले, देर इज अ कॅपिटल सी फॉर आगोटी, कॅपिटल सी सी एच फॉर चिंचिला, कॅपिटल सी एच फॉर हिमालय, आणि हा चौथा जो एक आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण सशाचे केस पांढरे आहे, सगळे केस पांढरे आहेत, आणि डोळे गुलाबी कलरचे आहेत, पिंकिश कलरचे डोळे जे दिसतात, आणि याच्यासाठी जो जीन आहे ना तो चौथा जीन झाला रेसेसिव जीन, दॅट इज स्मॉल सी. ओके, सो कॅपिटल सी कंट्रोल्स आगोटी पॅटर्न, कॅपिटल सी सी एच कंट्रोल्स चिंचिला पॅटर्न, सी कॅपिटल सी एच कंट्रोल्स हिमालयन पॅटर्न, आणि स्मॉल सी कंट्रोल्स द अल्बिनो पॅटर्न. अल्बिनो पॅटर्न म्हणजे पांढरा. तर एकूण इथे जीन्स किती झाले, एक दोन तीन आणि चार जीन झाले. द नंबर ऑफ जीन इज फोर विच कंट्रोल्स कोट कलर इन रॅबिट. इथं दोनपेक्षा जास्त नंबर आहे, कॅरेक्टर एकच आहे, कोणतं, स्किन कलर सशाचा. किती प्रकारचा झाला स्किन कलर, चार, आगोटी चिंचिला हिमालयन आणि अल्बिनो, आणि याच्यासाठी चार चार जीन झाले जे दोनपेक्षा जास्त आहेत, म्हणून त्याला म्हटलं जातं मल्टिपल अलील्स. हे दोन्ही जीन्स आहेत, हे चारी पण जीन्स आहेत आणि चारी पण अलील्स आहेत, आणि हे अलील चारी अलील एकच कॅरेक्टर कंट्रोल करतात, आणि दॅट इज कोट कलर. ओके, तर अशा प्रकारे हे चार व्हरायटीज आहेत. आता याच्यामध्ये ऑफ दिस पॅटर्न अगौटी इज डॉमिनेट ओव्हर चिंचिला. आता इथं तुम्हाला दिसेल की हा अगौटी पॅटर्न पहिला, अगौटी पॅटर्न इज डॉमिनेट ओव्हर चिंचिला, चिंचिला पॅटर्न इज डॉमिनेट ओव्हर हिमालय, अँड हिमालय इज डॉमिनेट ओव्हर अल्बिनो. म्हणजे इथं अल्बिनो, म्हणजे इथं तुमच्या लक्षात येईल की जे जीन्स आहेत ते जीन्स कसे आहेत, कॅपिटल सी हा डॉमिनेट ओव्हर आहे सी सी एच वर, सी सी एच हा डॉमिनेंट आहे सी एच वरती, आणि सी एच हा डॉमिनेंट आहे स्मॉल सी, स्मॉल सी वरती. ओके, सो कॅपिटल सी सी कॅपिटल सी 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 एच
कैपिटल सी हा सी सी एच वरती डॉमिनेंट आहे, म्हणजे थोडक्यात काय, कैपिटल सी हा तिन्ही वरती डॉमिनेंट आहे. कैपिटल सी सी एच चिंचिला हा अगौटीला रेसेसिव्ह आहे, पण ह्या दोघांवरती डॉमिनेंट आहे. सी एच हा कैपिटल सी आणि सी सी एच ला रेसेसिव्ह, परंतु स्मॉल सी ला डॉमिनेंट आहे, आणि स्मॉल सी मात्र ह्या तिन्हीला रेसेसिव्ह. तेच इथे लिहिलं. ओके, द कोट कलर इज अंडर द कंट्रोल ऑफ जीन डिनोटेड एज सी. इट एक्झिस्ट फोर डिफरंट फॉर्म्स, सी सी एच सी एच. ये तुमच्या लक्षात येईल की इथे कॅपिटल सी आहे, सी सी एच आहे, सी एच आणि स्मॉल सी. द डॉमिनन्स अँड रेसेसिव्हनेस बिटवीन दीज जीन्स कॅन बी रिटन एज फॉलो. जे इथे लिहिलेलं आहे तेच इथे लिहिलेलं आहे तुम्हाला. ओके, कायम कन्फ्युजन होतं म्हणून कॅपिटल सी हा असा असतो आणि स्मॉल सी करताना कायम त्याच्या डोक्यावरती अशी रेष द्यायची. ओके, तर हा फरक. आता ऑफ दिस ग्रुप द मल्टिपल एलील्स आर इंडिव्हिज्युअल हॅज ओनली टू पेअर ऑफ एलील्स. आता इथं आपण जे बघितलं तर याच्यामध्ये आपण बघतोय एकूण जीन्स मल्टिपल एलील्स मध्ये चार आहेत, परंतु कोणत्याही प्राण्यामध्ये कोणत्याही सस्यामध्ये एका वेळेला त्या चार पैकी दोनच असणार आहे. अकॉर्डिंग टू द मेंडेल एव्हरी कॅरेक्टर इज कंट्रोल्ड बाय अ पेअर ऑफ जीन. त्यामुळे इथं जरी चार जीन असले, कुठले, देर इज अ कॅपिटल सी असेल, सी सी एच असेल, सी एच असेल किंवा स्मॉल सी असेल. ओके, हा स्मॉल सी असेल, एका वेळेला इथं तुम्हाला दोनच जीन्स दिसणार आहे. तर हे पॉसिबल जीनोटाइप कुठले झाले, मग कॅपिटल सी हा तिन्ही वरती डॉमिनंट आहे, सी सी एच हा याला रेसिसिव्ह परंतु दोन्ही डॉमिनंट आहे, सी एच हा ह्या दोन्हीला डॉमिनंट आहे पण याला, ह्या दोन्हीला रेसिसिव्ह परंतु याला डॉमिनंट आहे, आणि स्मॉल सी मात्र या तिन्हीला रेसिसिव्ह. त्याच्यावरून आपल्याला इथं आगवटीचे चार जीनोटाइप पडतात. कुठले, कॅपिटल सी कॅपिटल सी, कॅपिटल सी 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 एच, कॅपिटल सी सी एच आणि कॅपिटल सी स्मॉल सी. म्हणजे इथं आगवटीचा हा जीन बाकीच्या डॉमिनंट असल्यामुळं इथं हे सगळे जीनोटाइप कोणाचे, आगवटी. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की चिंचिला हा होमोझायगस डॉमिनेट सी सी एच सी सी एच, हा हेट्रोझायगस डॉमिनेट सी सी एच सी एच, आणि हा सुद्धा हेट्रोझायगस डॉमिनेट सी सी एच स्मॉल सी. ओके, तिसरा जो आहे तो हिमालयी, हिमालयमध्ये तुम्हाला दिसेल होमोझायगस डॉमिनेट सी एच सी एच आणि सी एच स्मॉल सी, आणि अल्बिनो हा कसा आहे, स्मॉल सी, ते आपण असं सुद्धा लिहू शकतो. ओके, स्मॉल सी. सो दीज आर द पॉसिबल जीनोटाइप्स ऑफ द फोर डिफरंट पॅटर्न्स. आता तो आपण एक्झाम्पल बघूया. ओके, वेन अ मेल रॅबिट विथ अगोटी कॅपिटल सी स्मॉल सी कोट कलर इज मेटेड विथ अ फिमेल रॅबिट विथ अ चिंचिला सी सी एच सी एच कोट कलर, फाइंड आउट द पॉसिबल कोट कलर इन देअर ऑफस्प्रिंग्स. तर इथं तुम्हाला मेल रॅबिट दिसेल, दिस इज मेल रॅबिट ब्रीडेड इन ब्रीडिंग विथ द फिमेल रॅबिट पेरेंट वन. अगोटी हा जो दिसतो तो इथला अगोटी. ओके, कॅपिटल सी स्मॉल सी हे आपण असं पण लिहितो, कॅपिटल सी स्मॉल सी, आणि हा कोणाशी क्रॉस केलेला आहे, फिमेल बरोबर, की ज्या फिमेलचा कोट कलर कसा आहे, चिंचिला, म्हणजे सी सी एच सी एच. ओके, तर याचे गॅमेट्स कसे पडतील, कॅपिटल सी आणि स्मॉल सी, याचे गॅमेट पडतील सी सी एच आणि सी एच. तर हा इकडे लिहिलेला आहे गॅमेट्स. ओके, हा इथं कॅपिटल सी लिहिला, इथं हा स्मॉल सी इथं लिहिला, हा सी सी एच इथं लिहिला, आणि हा सी एच इथं लिहिला. तर इथं तुम्हाला दिसेल कॅपिटल सी 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 एच, कॅपिटल सी सी एच म्हणजे इथं हा डॉमिनंट आहे म्हणून इथं अगोटी पॅटर्न आला, इथं सुद्धा कॅपिटल सी आहे म्हणून साठी हा अगोटी पॅटर्न आला, इथं चिंचिला का, तर इथं सी सी एच डॉमिनंट आहे आणि हा स्मॉल सी आहे म्हणून चिंचिला, आणि इथं हा कुठला आहे, हिमालयन सी एच स्मॉल सी म्हणून हा हिमालयन आहे. ओके, त्यामुळे इथं तुम्हाला दिसेल की या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिसेल वेन अ मेल रॅबिट अगोटी मेल रॅबिट इज क्रॉस्ड विथ अ चिंचिला फिमेल रॅबिट इन F1 जनरेशन विल गेट वन अगोटी, सॉरी F1 जनरेशन मध्ये आपल्याला मेल दोन अगोटी, हा एक अगोटी झाला, हा एक अगोटी झाला, एक चिंचिला झाला आणि एक हिमालयन झाला. रेशियो विल बी 1:2:1:1. ओके, हा रेशियो झाला. तर याला म्हटलं जातं कोट कलर इन रॅबिट. तर रॅबिटमध्ये कोट कलर हे त्याचं एक्झाम्पल आहे मल्टिपल एलील्सचं, आणि हा जो काही कोट कलर त्याच्यामध्ये चार व्हरायटी आहे, त्यात अगोटी चिंचिला हिमालयन अँड अल्बिनो, आणि त्याच्यासाठी जो जीन आहे दॅट जीन इज प्रेझेंट इन फोर डिफरंट फॉर्म्स, आणि त्याचे फॉर्म कुठला, कॅपिटल सी 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 एच सी एच आणि स्मॉल सी, चार जीन आहेत म्हणून ह्याला आपण मल्टिपल एलील्स म्हणतो. ओके,
आता याच्यापैकी कैपिटल सी हा सी सी एच वरती डॉमिनेंट आहे, सी सी एच हा सी एच वरती डॉमिनेंट आहे, सी एच हा स्मॉल सी वरती डॉमिनेंट आहे. प्रत्येकाचे हे वेगळ्या प्रकारचे जीनोटाइप पडतात. अगोटीचे चार पडतात, चिंचिलाचे तीन पडतात, हिमालयनचे दोन आणि अल्बिनोचा मात्र एक पडतो. आणि त्याच्यावरून आपण हा क्रॉस केलेला आहे. ओके, दिस इज अन एक्झाम्पल. आपण आता जे बघतोय तो मल्टिपल एलीलचं दुसरं एक्झाम्पल, आणि ते मल्टिपल एलीलचं दुसरं एक्झाम्पल आहे ब्लड ग्रुप्स, इनहेरिटन्स ऑफ ब्लड ग्रुप्स इन केस ऑफ ह्युमन बीइंग्स. मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की मल्टिपल एलीलचं एक एक्झाम्पल होतं कोट कलर इन रॅबिट, आणि त्याच्यामध्ये आपल्याला चार प्रकारचे कोट कलर मिळाले होते, म्हणून त्याला आपण म्हटलं होतं मल्टिपल एलीलचं ते एक्झाम्पल. अँड दॅट वॉज कंट्रोल बाय फोर डिफरंट जीन्स. तसंच ह्युमन बीइंगमध्ये ब्लड ग्रुप हे एक कॅरेक्टर आहे, आणि त्या ब्लड ग्रुपच्या एका कॅरेक्टरच्या व्हरायटी किती आहेत? चार. तर चार व्हरायटी आहेत आणि वेगवेगळे जीन्स आहेत. इथं चार व्हरायटी आहेत आणि तीन जीन्स आहेत, आणि हा तीन नंबर हा दोनपेक्षा जास्त येतो, म्हणून ब्लड ग्रुप इज ऑल्सो अ एक्झाम्पल ऑफ मल्टिपल एलील्स. तर याच्यामध्ये काय आहे, कार्ल लँडस्टेनर हा एक सायंटिस्ट होता, आणि कार्ल लँडस्टेनर या सायंटिस्टनं सन 1900 ब्लड ग्रुपची डिस्कवरी केली. डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑर ॲबसेन्स ऑफ द अँटीजन ऑन द सर्फेस ऑफ द आरबीसीज, कार्ल लँड या सायंटिस्टनं आरबीसीच्या सर्फेसवरती जे अँटीजन्स आहेत त्या अँटीजनवरून शोधून काढलं की ह्युमन बीइंगमध्ये एकूण तीन प्रकारचं ब्लड ग्रुप्स असतात. त्याने त्याला नाव दिलेलं, ओके, ते जे काही तीन ब्लड ग्रुप होते त्याला नाव दिलेलं होतं ब्लड ग्रुप ए, ब्लड ग्रुप बी आणि ब्लड ग्रुप ओ, किंवा त्याला झिरो ब्लड ग्रुप म्हटलं. आता त्याच्यानंतर त्याचे जे काही दोन स्टुडंट होते, व्हॅन डिकॉस्टेल आणि स्टर्लिंग जे त्याचे दोन विद्यार्थी होते, त्या विद्यार्थ्यांनी नंतर चौथा ब्लड ग्रुप डिस्कवर करून काढला, आणि तो म्हणजे ए बी. तर याच्यामध्ये एकूण ब्लड ग्रुप किती झाले? द टोटल ब्लड ग्रुप इज ए बी, ए बी आणि ओ, असे एकूण चार ब्लड ग्रुप झाले. तर ब्लड ग्रुप हे एक कॅरेक्टर झालं, आणि त्याची चार व्हरायटी आहेत, म्हणून दिस इज अन एक्झाम्पल ऑफ मल्टिपल एलील्स. आणि त्याच्यासाठी आपण बघतोय की मग हाऊ दीज जीन्स आर कंट्रोल, हाऊ दीज जीन्स कंट्रोल्स द दिस कॅरेक्टर. सो दिस वॉज द सायंटिस्ट, हा कार्ल लँडस्टेनर की ज्यानं ब्लड ग्रुपचा डिस्कवर केला. त्याच्यामध्ये त्यांनी तीन ब्लड ग्रुपची डिस्कवरी केली होती, ए बी आणि ओ, आणि ए बी ब्लड ग्रुपची डिस्कवरी त्याच्या 1902 त्याच्या दोन विद्यार्थ्यांनी, वॉन डेकॉस्टेली आणि स्टर्लिंग ह्या दोन विद्यार्थ्यांनी शोधून काढले. ओके, आता हे ब्लड ग्रुप कशामध्ये ठरतात? तर जे काही आरबीसीज आहेत, ओके, हे जे आरबीसीज आहेत ह्या आरबीसीच्या सर्फेसवरती, ओके. तर ह्युमन बीइंग मध्ये तुमच्या लक्षात येईल, ह्युमन बीइंग मध्ये काय असतात? देअर इज अ प्रेझेन्स ऑफ आरबीसी, आणि या आरबीसी जे आहेत ना, या आरबीसीच्या सर्फेसवरती काय असतात? देअर इज अ प्रेझेन्स ऑफ अँटीजन, म्हणजे दिस इज द आरबीसी, आरबीसी, आरबीसी आणि आरबीसी. ओके, तर ह्युमन बीइंग मध्ये काय होतं? चार प्रकारचे ब्लड ग्रुप्स आहेत. आरबीसीच्या सर्फेसवरती ए अँटीजन असलं की तो ब्लड ग्रुप होतो ए. आरबीसीच्या सर्फेसवरती बी अँटीजन, ही काय आहे? दिस इज आरबीसी आहे. ओके, ही दिसते ती आरबीसी आहे. आरबीसीच्या सर्फेसवरती ए ए प्रकारचं अँटीजन असलं की त्याला म्हणायचं ए ब्लड ग्रुप. आरबीसीच्या सर्फेसवरती बी प्रकारचं अँटीजन असलं, अँटीजन हे प्रोटीन असतं, बी प्रकारचं अँटीजन असलं की तो ब्लड ग्रुप झाला बी. आरबीसीच्या सर्फेसवरती हे दोन्ही प्रोटीन जर असतील ए आणि बी, तर तो ब्लड ग्रुप झाला ए बी. आणि आरबीसीच्या सर्फेसवरती कोणतंच प्रोटीन नसेल तर त्याला म्हणतात झिरो ब्लड ग्रुप, म्हणजे नाही, काहीच नाही, किंवा त्याला म्हटलं जातं ओ ब्लड ग्रुप. ओके, आता ज्या वेळेला अँटीजन आरबीसीच्या सर्फेसवरती असतात त्यावेळेला अँटीबॉडी ह्या प्लाझ्मामध्ये असतात. ओके, तर ए अँटीजन म्हणजे काय? प्रोटीन आहे. ज्या वेळेला ब्लड ग्रुप ए असतो त्यावेळेला अँटीजन आरबीसीच्या सर्फेसवरती असतं ए, आणि हा प्लाझ्मा जो असतो ना ब्लडमध्ये जे लिक्विड आहे त्याला प्लाझ्मा म्हणतो आपण, त्या प्लाझ्मामध्ये असते अँटीबॉडी बी. ओके, ए अँटीजन असेल तर अँटीबॉडी बी तयार होते, बी अँटीजन असेल तर अँटीबॉडी ए प्लाझ्मामध्ये असते, दोन्ही अँटीजन असतील तर प्लाझ्मामध्ये काहीच नाही आहे,
आणि तो ब्लड ग्रुप असतो ए बी, आणि ज्यांचा ब्लड ग्रुप ओ आहे त्यांच्यामध्ये अँटीजन कोणतंच नाही आणि अँटीबॉडी मात्र दोन्ही आहे. ओके, सो दीज आर द अँटीबॉडीज. तर ह्या अँटीबॉडीज काय? अँटीबॉडीज आर ऑल्सो प्रोटीन्स. आज जे तुम्ही कोरोनाचं जे व्हॅक्सिन घेताय ना, आणि कोरोनाच्या मधलं जे प्रोटीन आहे ना त्याला म्हटलं जातं अँटीजन. ओके, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे व्हॅक्सिन टोचलं जातंय त्याच्यावरती आहे मारलेला तो कोरोना व्हायरस आहे, तो आज सोडला जातो आणि त्याच्यामधलं जे प्रोटीन आहे त्याला म्हटलं जातं अँटीजन, आणि त्याच्या अगेन्स्ट तुमचं शरीर अँटीबॉडी तयार करतं. तसं आपल्या शरीरामध्ये ए ब्लड ग्रुप ज्यांचा आहे त्यांच्या आरबीसीवरती ए अँटीजन आहे आणि प्लाझ्मामध्ये अँटीबॉडी बी आहे, बरोबर उलटं असतं. ज्यांचा ब्लड ग्रुप बी आहे त्यांच्या आरबीसीवरती अँटीजन आहे बी आणि प्लाझ्मामध्ये अँटीबॉडी ए, उलटं. अँटीजन एचं आणि अँटीबॉडी एचं पटत नाही, तसंच अँटीजन बीचं आणि अँटीबॉडी बीचं पटत नाही, म्हणून उलटं असतं. ज्यांचा ब्लड ग्रुप ए बी आहे त्यांच्यामध्ये दोन्ही अँटीजन आहेत पण प्लाझ्मामध्ये मात्र काहीच नाही आहे, दोन्ही अँटीबॉडी नाही. आणि ज्यांचा ग्रुप ओ किंवा झिरो आहे त्यांच्यामध्ये अँटीजन कोणतंच नाही, म्हणून दोन्ही अँटीबॉडी आहे. ओके, तर हे ब्लड ग्रुपची डिस्कवरी झाली. तेच दाखवलेलं आहे इथं, ब्लड ग्रुप ए असेल तर अँटीजन ए आहे, अँटीबॉडी बी आहे. ओके, ब्लड ग्रुप बी असेल तर आरबीसीच्या सर्फेसवरतीही दिसतं ते अँटीजन बी आहे, अँटीबॉडी ए आहे. ओके, ब्लड ग्रुप ज्यांचा ए बी आहे त्यांच्या आरबीसीच्या सर्फेसवरती ए अँटीजन पण आहे आणि बी अँटीजन पण आहे, पण इथं अँटीबॉडी मात्र काहीच नाही आहे. आणि ज्यांचा ग्रुप ओ किंवा झिरो आहे त्यांच्यामध्ये अँटीजन कोणतंच नाही आणि अँटीबॉडी मात्र दोन्ही आहे. ओके, बघा ए बी ओ ब्लड ग्रुप्स आर अंडर द कंट्रोल ऑफ मल्टिपल अलील्स. वाय मल्टिपल अलील्स? द जीन रिस्पॉन्सिबल फॉर ए बी ओ ब्लड ग्रुप सिस्टीम एक्झिस्ट इन थ्री डिफरंट फॉर्म्स, दॅट इज आय ए, आय बी आणि स्मॉल आय. ओके, तर इथं जीन कोणता आहे? आय ए हा एक जीन आहे, दुसरा आय बी आणि तिसरा स्मॉल आय. एकूण जीनची नंबर आहे तीन, आय ए जीन, आय बी जीन आणि स्मॉल आय जीन. ऑफ दी जीन्स द जीन आय ए इज डॉमिनंट ओवर स्मॉल आय, द जीन आय बी इज डॉमिनंट ओवर स्मॉल आय अँड द जीन्स आय ए अँड आय बी आर इक्वली डॉमिनंट. म्हणजे काय? मगाशी जसं आपण बघितलं तर हा जो काय आय ए जीन आहे हा आय ए जीन स्मॉल आय वरती डॉमिनंट आहे, नंतर आय बी जीन जो आहे हा आय बी जीन स्मॉल आय वरती डॉमिनेट आहे, आणि जो काय तिसरा जो जीन आहे किंवा हा जो तिसरा जीन स्मॉल आय आहे तो आय ए आणि आय बी ई हे दोन्ही इक्वली डॉमिनेट आहे. आय ए आणि आय बी कोणी कोणी रेसिसिव्ह नाही, कोणी डॉमिनेट नाही, म्हणून त्याला आपण म्हणतो दिस कॅन बी अ कोडॉमिनन्स. ह्याला आपण कोडॉमिनन्स म्हणू शकतो. म्हणजे आय ई इज डॉमिनेट ओवर स्मॉल आय, आय बी आय ए इज डॉमिनेट ओवर स्मॉल आय, आय बी इज डॉमिनेट ओवर स्मॉल आय, बट आय ए अँड आय बी आर इक्वली डॉमिनेट, म्हणून याला आपण कोडॉमिनन्स म्हणू शकतो. सो एकूण जीनचा नंबर आहे फक्त इथे किती? तीन. ओके, ओनली थ्री जीन्स आर देयर. द जीन आय ए इज रिस्पॉन्सिबल फॉर सिंथेसिस ऑफ ए प्रोटीन प्रोटीन. ओके, आय बी इज रिस्पॉन्सिबल फॉर बी अँटीजन. ओके, ज्यांचा ब्लड ग्रुप ए आहे त्यांच्यामध्ये जीन कोणता आहे? आय ए, आय ए. म्हणजे इथं इथं काय बनगड आहे? इथं तुमच्या लक्षात येईल आता या फिगरमध्ये तुम्हाला काय दिसतंय, तर ज्यांचा ब्लड ग्रुप ए आहे त्यांच्यामध्ये पॉसिबल जीनोटाइप किती झाले? दोन. एक आय ए, आय ए हा होमोझायगस डॉमिनेट झाला आणि आय ए स्मॉल आय हा हेट्रोझायगस डॉमिनेट झाला. ज्यांचा ब्लड ग्रुप बी आहे त्याच्यामध्ये आय बी, आय बी हा होमोझायगस डॉमिनेट झाला आणि आय बी स्मॉल आय हा हेट्रोझायगस डॉमिनेट झाला. ज्यांचा ब्लड ग्रुप ए बी आहे त्यांच्यामध्ये एकच जीनोटाइप पॉसिबल आहे, तो म्हणजे आय ए, आय बी. आणि ज्यांचा ब्लड ग्रुप ओ आहे त्यांचा पॉसिबल जीनोटाइप एकच आहे, स्मॉल आय, स्मॉल आय. ओके, तर हे चार पॉसिबल आहेत जीनोटाइप डिपेंडिंग अपॉन द कॉम्बिनेशन ऑफ द जीन. आता याच्यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे, वेन अ फादर इज क्रॉस्ड विथ अ मदर. ओके, त्याच्यामध्ये आय बी ए स्मॉल आय क्रॉस्ड विथ आय, आय बी स्मॉल आय. आता हे एक्झाम्पल तुमच्या लक्षात येईल की वेन अ फादर इज क्रॉस्ड विथ अ मदर, फादरचा ग्रुप आहे ए, मदरचा ग्रुप आहे बी. फादर इज हेट्रोझायगस, आय ए स्मॉल आय. मदर इज हेट्रोझायगस, आय बी स्मॉल आय. ओके, गॅमेट फॉर्मेशन झालं आय ए, आय ए आणि स्मॉल आय.
मदरचं जीनोटाइप गॅमेट फॉर्मेशन झालं आय बी स्मॉल आहे, त्याचा क्रॉस ज्यावेळेला करू त्यावेळेला आय ए आय बी आय ए स्मॉल आहे, आय बी स्मॉल आहे आणि स्मॉल आहे, त्यामुळे इथं तुम्हाला दिसेल चार मुलं दिसली, ए बी ए बी आणि ओ,